हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलचं स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश, देवेश कळे तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी परत नवीन गाडी येणार आहे, जी असणार सुझुकीचं मॉडेल स्विफ्ट आहे. लेटेस्ट मॉडेल तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी परत नवीन गाडी येणार आहे. ही आहे सुझुकीची स्विफ्ट, लेटेस्ट मॉडेल आहे, सर्वात टॉप मॉडेल आहे का, डबल डोरमध्ये असणार आहे. ZX5+AMT आहे ही, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी आज पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. याच्यामध्ये तुम्हाला काय काय चेंजेस झालेले आहे तुम्हाला ते पण दाखवून देतो, आणि डिझाईनमध्ये पण तुम्हाला काय काय चेंजेस झालेले आहे, आणि मेन म्हणजे फीचर्स ते पण तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या असणार दिलेले आहे, ठीक आहे. मेन म्हणजे डिझाईन बघितलं तर तुम्ही बघू शकतात फ्रंटला बघून. बघा, हेडलाईट पण तुम्हाला पूर्णपणे चेंजेस ना दिलेला इथं. हेडलाईट बघितलं तुम्हाला पूर्णपणे असणार आहे LED प्रोजेक्टर हेडलाईटमध्ये. साईडला तुम्हाला DRS दिलेलं असेल इकडच्या साईडला, आणि टर्न इंडिकेटर आहे तुम्हाला दिले असणार आहे हेलरमध्ये इकडच्या साईडला, ठीक आहे. आधीच्या स्विफ्टमध्ये जी पण हेडलाईट होते ती तुम्हाला डिझाईन जी होती ती वेगळी होती, आणि आत्ताच्या या स्विफ्टने तुम्हाला ही डिझाईन वेगळी दिली असणार आहे. सेमच तुम्ही बोनर पण बघू शकतात, बोनरमध्ये तुम्हाला चेंजेस झालेले आहे. पुढचं बंपर पण तुम्हाला पूर्णपणे चेंज झालेलं आहे. ज्यामध्ये सेंट्रला बघा तसं मला सुझुकीचा लोगो असणार आहे मोठामध्ये कोरोमध्ये दिलेला, आणि ही ग्रिल जी आहे ती तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये भेटतील तुम्हाला या ठिकाणी. नंबर प्लेटमध्ये जागा दिली असणार आहे. फॉगलाईट भेटेल तुम्हाला इथं LED LED असेल किंवा हेलमेटमध्ये असेल दिलेला. हा खालचा आहे बंपर इकडे जायला. क्लायडिंग दिलेली ही ब्लॅक कलरमध्ये. हे बघा मित्रांनो, या गाडीमध्ये तुम्हाला ही पण जी डिझाईन दिली असणार आहे, ही कटिंग ही तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण राऊंड शेपमध्ये दिलेली असणार आहे, ठीक आहे. इथून पण आहे ती पूर्णपणे 40 तुम्हाला हा दिलेली असणार आहे या ठिकाणी ही डिझाईन. कारण की आधीच्या बोर्डमध्ये अशी डिझाईन होती, हे तुम्हाला ही जी डिझाईन असणार आहे बोर्डपासून ते पार राऊंड शेपमध्ये तुम्हाला ही डिझाईन दिली असणार आहे या ठिकाणी. 37 लिटरमध्ये तुमची असणार आहे फ्युलची तुम्हाला कॅपॅसिटी दिली असणार आहे, आणि पुढे तुम्हाला दिली असणार आहे वायपर आणि वॉशर, ठीक आहे यामध्ये. आणि वरच्याला तुम्हाला दिलेलं असणार आहे वायरलेस अँटेन दिलेली असणार आहे. ओव्हरएम तुम्हाला असणार आहे हे ब्लॅक कलरमध्ये, कारण की ड्युअल टोन आहे गाडी. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हे पण जे असणार आहे टर्न इंडिकेटर आहे तुम्हाला इथं दिले असणार आहे, ठीक आहे या ठिकाणी. साईड प्रोफाईल बघू शकता तुम्ही गाडीची. साईड प्रोफाईलमध्ये पण भरपूर चेंज झाले असणार आहे. मेन म्हणजे पाठीमागचा जो पण हँडल तो पहिले पिलरला होता तो आता खालच्या हायला आलेला आहे या नवीन मॉडेलमध्ये. तुम्हाला टायरची पण तुम्हाला प्रोफाईल दाखवतो किती असणार आहे ती. टायरची प्रोफाईल असणार आहे कुठे गेली टायरची प्रोफाईल, 185/65R 15 इंच तुमचे दिले असणार आहे तुम्हाला ऑलव्हिस या ठिकाणी. सेंटर तुम्हाला असणार सुझुकीचा लोगो, आणि हे जे असणार आहे पुढची तुम्हाला दिलेली असणार आहे डिस्क ब्रेक, आणि सस्पेन्शन असणार तुम्हाला हे आपलं मॅकफर्सनमध्ये तुम्हाला दिले असणार आहे हे पुढचं सस्पेन्शन या ठिकाणी. आणि साईडला बघू शकता तुम्हाला इथं भेटेल आपलं सेन्सर, ठीक आहे. कीलेस असणार आहे, की तुमची अशी असणार आहे लॉक अनलॉक. याच्यामध्ये काय चेंजेस नाही केलेलं कंपनीवाल्यांनी, जी की आहे ती मला तीच ठेवलेली आहे यामध्ये, ठीक आहे. सेन्सरमध्ये तुम्हाला टच करून तुम्ही अनलॉक करू शकता गाडीला. पिलर पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे, डबल डोरमध्ये तुम्हाला पूर्णपणे असणार आहे. वरचं छत तुम्हाला पूर्ण असणार ब्लॅक कलरमध्ये या ठिकाणी. आणि हे जे हँडल होतं पहिले, हे पहिले हँडल इथं होतं दिलेलं स्विफ्टचं, आता ते इकडच्या हँडलमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी. आणि पाठिंबाची तुम्ही जर बघितली बॉडी ही तुम्हाला थोडीशी मोठी झालेली असणार आहे, म्हणजे जी असणार आहे आपली लेंथ थोडीशी वाढलेली असणार या ठिकाणी, ठीक आहे. पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार ड्रम ब्रेक, आणि हे असणार सेंटरला तुम्हाला सुझुकीचं लोगो. आणि पाठीमागे तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे टॉरिझम बीममध्ये या ठिकाणी, ठीक आहे. आता तुम्हाला मी रिअल प्रोफाईल दाखवतो गाडीचे. रिअल प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्ही, तुम्हाला इथं बघा इथं तुम्हाला सगळं भेटून जाईल. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला सगळं भेटतं या ठिकाणी, टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला सर्व भेटतं, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा इथं वायपर भेटेल, डिग फॉगर भेटेल, नंतर मग हाय माऊंट स्टॉपलाईन असणार आहे, वॉशर असणार आहे, तर हे आपला स्पॉयलर इकडच्या साईडला. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो असेल, स्विफ्टची ब्रँडिंग असणार आहे. टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेली असेल LED, ठीक आहे. आणि आधीचं जे मॉडेल होतं आपलं स्विफ्टचं, त्याच्यामध्ये तुम्हाला हे याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे डिस्प्ले देत होतं, DRS देत होते, आणि फक्त जे टेल लाईट ती तुम्हाला होती पूर्णपणे दिलेली हॅलोजनमध्ये. यामध्ये तुम्हाला पूर्णपणे LED दिली असणार आहे हे सगळं हा शेप या ठिकाणी. तुम्हाला कोणतेही तसं मॉडिफिकेशन करायची लागणार नाही, अशा टाइप तुम्हाला हे दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये टेल लाईट, 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिलेलं असेल, इथं नंबर प्लेट जागा दिली असणार आहे. इथं पण बघा इथं तुम्हाला कॅमेरा भेटून जाईल या ठिकाणी. रिअरला पार्किंग सेन्सर असणार आहे, रिफ्लेक्टर 2 दिलेले असेल इकडच्या साईडला, ठीक आहे. नंबर प्लेट जागा दिलेली असणार आहे, इकडे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. बघा इथं ही असणार आहे स्ट्रीप लाईट दिलेली असणार LED, टेल लाईट पूर्णपणे दिली असणार आहे याच्यामध्ये LED दिलेली असणार इकडच्या साईडला, ठीक आहे. आणि टर्न इंडिकेटर लाईट जो असणार तुम्हाला तो दिलेला असणार आहे हॅलोमध्ये या ठिकाणी. आणि एक रिअर पार्किंग लाईट पण तुम्हाला तो सेमच दिलेला असणार आहे हॅलोमध्ये दिलेला असणार आहे. तुम्हाला डिक्की पण ओपन करून दाखवतो. हे बघा इनफ स्पेस आहे, जशी पहिली स्विफ्ट होती तशीच तुम्हाच्यामध्ये स्विफ्ट हे भेटणार आहे, आपलं स्टोरेज भेटेल या ठिकाणी. सेमच असणार आहे, थोडंसं हे झालेलं असणार आहे. स्पेस तुम्हाला दिलेलं असणार आहे 265 लिटरपर्यंत. सेम हे आपला पार्सल ट्रे इकडे भेटेल तुम्हाला, टॉप मॉडेल तुम्हाला भेटतोच आपला हा पार्सल ट्रे या ठिकाणी. आणि वरती तुम्हाला दिले असणार हा पार्ट 5 दिले असणार आहे. इथं पण तुम्हाला बघा डिक्की बंद करण्याच्या हँडल दिले असेल या ठिकाणी, इथं तुम्हाला हँडल दिले असताना इकडच्या साईडला.
पार्सल ट्रे तुम्हाला चांगला भेटलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला लॅम्प, हां हे बघा, इथं तुम्हाला लॅम्प दिलेलं असणार आहे या ठिकाणी, आणि हुक पण दिलेलं आहे, आणि याच्या खालच्या साईडला तुम्हाला दिलेलं असणार इथं आपलं स्पेअर व्हील. हे तुम्हाला दिलेलं असणार आहे 165 आय थिंक. कुठे गेले तीस, हे लेंथ, हां 165 80 14 इंची तुमचे हे दिलेलं असणार आहे. तुम्हाला स्टील रिंगमध्ये दिलेलं असणार आहे स्पेअर व्हील या ठिकाणी. खालच्या तुम्हाला जॅक पिक पण भेटून दिली या ठिकाणी, जॅक आणि टूल किट पण भेटून दिली या ठिकाणी. आता मी डिक्की पण देतो गाडीची. आणि हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असणार आहे बटन या ठिकाणी, ठीक आहे, ओपन करण्यासाठी डिक्कीला. आता मी तुम्हाला रिअर डोर ओपन करून दाखवतो गाडीचं. रिअर डोरमध्ये बघा, तुम्हाला काही चेंजेस दिसणार आहे, सेम असणं दिलेलं. क्रोमबोन डोर हँडल दिलेलं असेल इकडच्या साईडला. हे आपले पॉवर विंडोचे स्विच आहे. 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असतील, 2 तुम्हाला ट्रेटर दिली असतील. तुम्हाला बघा, इथं अर्धा लिटरची तरी पण तुम्हाला इथं बॉटल वॉटर दिलेली असणार आहे. आणि हे आपलं हँडल इकडच्या साईडला. फॅब्रिकमध्ये तुमची सीट असणार दिलेली ह्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि पाठीमागे तुम्हाला असणार आहे 2 हॅड्रेस दिलेले असतात या ठिकाणी, या ठिकाणी. आणि मध्ये तुम्हाला इथं काय, हां इथं हे काय भेटत नाही वाटतं, आर्मरेस्ट. हां याच्यामध्ये आर्मरेस्ट नाही भेटत, हे नॉर्मल आहे, ठीक आहे. या ठिकाणी वरती तुम्हाला लॅम्प पण भेटत नाही, फक्त हे जे असणार आहे आपलं हँडल, हे तुम्हाला सॉफ्ट डोर असणार आहे. तुम्हाला मी आतमध्ये बसून पण दाखवतो. माझ्या हाईटला तरी पण मस्त आहे, कारण की वरच्या याला बघितलं, वरती बघितलं तर भरपूर मोठं अंतर आहे बघितलं या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, लेग रूम आता सध्या तरी ही सीट मी माझ्या याच्यानुसार सेट केलेली नाही आहे, ही जास्त पाठिंगच्या साईडला आलेली आहे, ठीक आहे. मी सेट केल्यानंतर तुम्हाला परत एकदा दाखवून देईल. सध्या इथं सध्या हे एवढं तरी पण स्पेस भेटतो का पाय ठेवण्यासाठी इथं, आणि माझ्यासारखे 2 लोक तरी इथं मावू शकतात आरामशीर इथं, ठीक आहे. आणि एक लहान मुलगा या ठिकाणी. पुढचे ॲड्रेस तुम्हाला असणार आहे माउंटेडमध्ये, ठीक आहे. हे आणि हे आपले हे जे असणार आहे आपलं सीट बेल्टचं तुम्हाला हुक, हे तुम्हाला फिक्समध्ये असणार आहे, ॲडजस्टेबल नसेल ह्या ठिकाणी. पुढचा डॅशबोर्ड पण तुम्ही बघू शकता, तुम्हाला असं असेल दिलेलं. डॅशबोर्डमध्ये पण तुम्हाला भरपूर चेंजेस झालेले आहे, आणि मेन म्हणजे इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये पण तुम्हाला चेंजेस झालेले असणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये पण जी जी डिझाईन आहे ना ती तुम्हाला पूर्णपणे वेगळी असणार दिलेली या ठिकाणी. तुम्हाला मी पुढे पण बसून दाखवतो एक मिनिट. नाईंटी डिग्रीमध्ये तुमचा हा स्टोअर पूर्णपणे उघड होतो. डोअर हँडल असणार आहे, ओवर विंच कंट्रोल असेल, लॉक अनलॉकचे कंट्रोल असेल, ठीक आहे. सिंगल अप अँड डाऊन तुम्हाला हे दिलेलं असणार आहे, ऑटोमॅटिकली तुमचं हा विंडो ओपन होईल. फक्त ते ड्रायव्हर साईडर असणार आहे, बाकीचे जे तीर असणार आहे ते तुम्हाला दाबूनच करून घ्यावं लागतील, म्हणजे अप अप अँड डाऊन. एक ते दिलेलं पण तुमची ही बॉटल दिली असणार आहे. स्पीकर असेल इकडच्या साईडला, हा इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथं ही डिझाईन दिलेली असणार आहे इथं या ठिकाणी, ठीक आहे. अशा टाईपची तुम्हाला इथं डिझाईन आहे. इथं तुम्हाला सिल्वरमध्ये तुम्हाला ही पट्टी दिलेली असणार आहे. इथं पण तुम्हाला थोडंसं, हां इथं तुम्हाला फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथं हे दिले असणार आहे कपडा या ठिकाणी. होल्डर दिले असणार आहे त्याच्या साईडला, हे स्टोरेज दिले असणार आहे त्याला तुम्हाला, ठीक आहे. आणि ही बघा, सीट पण तुम्हाला सेमच दिलेली असेल पूर्णपणे, हेही दिली असणार आहे फॅब्रिकमध्ये, ठीक आहे. या ठिकाणी कुशिंग पण चांगली आहे, हे आपलं हाईट ॲडजस्टेबल आहे आणि रिक्लेनिंग करण्यासाठी. आणि सीटला पाठीमागे पडण्यासाठी तुम्हाला इथं लिवल दिली असणार आहे, ठीक आहे. आणि इथं बघा, इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे स्टार्ट स्टॉप बटन, स्ट्रक्चर कंट्रोलचं बटन दिलेलं असणार आहे त्याच्या साईडला. हे आपले हेडलाईटचे कंट्रोल असणार आहे, एसीचे वेंट इथं काय झालं दिलेलं आहे. आणि मेन म्हणजे हे बघा, स्टेअरिंग पण तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेमच भेटेल यामध्ये. स्टॉप मॉडलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे तुम्हाला इथं हे दिलेले असणार आहे दिले, ठीक आहे. इकडच्या तुम्हाला क्रूज कंट्रोल दिलेलं असेल इकडच्या, ठीक आहे. हे सगळे बटन दिले असेल, हे आपले इन्फोटेनमेंट सिस्टीम बटन दिले असेल या ठिकाणी. सेंट्रल तुम्हाला सुझुकीचा लोगो दिले असणार आहे. मी तुम्हाला आतमध्ये बसून दाखवतो. अरे ओहो, स्विफ्टमध्ये बसले होते काहीतरी वेगळं वाटतं एकदमच. आता सध्या मी या सीटला मी माझ्यानुसार मी सेट करू शकतो, ठीक आहे. हां आणि डोअर पण बंद करू शकतो. हा हा हा, हे बघा तुम्हाला आता ट्विटर भेटून जातील. टॉप मॉडलमध्ये 4 स्पीकर, 2 ट्विटर असणार आहे. हे तुमचं स्टेअरिंग असं दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला वरती असणार आहे लेदर रॅपमध्ये इथं या ठिकाणी. हे लेदर असेल आणि इथं तुम्हाला PIN ब्लॅक तुमचीचं डिझाईन दिली असणार आहे इकडच्या साईडला. आणि ही सिल्वरमध्ये तुम्हाला दिली असणार इकडच्या साईडला. सेंटरला पण तुम्हाला ती सिल्वरमध्ये दिली असेल, ही सिल्वर ग्रेमध्ये असेल. सुझुकीचा लोगो असेल, बाकीचं तुमचं क्रूज कंट्रोल, इन्फ्रेन सिस्टमचे कंट्रोल, म्यूट, हे सगळं तुम्हाला भेटून जाईल. इथे तुम्हाला असणार आहे हे आपलं कॉलिंग कंट्रोल आणि व्हॉईस कमांड दिले असणार आहे. इन्फोटेनमेंट सिस्टीम असणार आहे तुम्हाला 22.78 सेंटीमीटरपर्यंत दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले हे पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आणि मेन म्हणजे बघू शकतात, आधीच्या स्विफ्टमध्ये जे पण डॅशबोर्ड होतं ते तुम्हाला वेगळं होतं दिलेलं. याच्यामध्ये तुम्हाला हे डिझाईन आहे या गाडीमध्ये तुम्हाला ती वेगळी असणार आहे. तुम्हाला टोटल बेस मुळापासूनच तुम्हाला 6 आय थिंक, हां हे भेटतात आपलं एअरबॅग भेटून जातात
पूर्णपणे फ्रंटला इथं असतील, इकडं कर्टनच्या ठिकाणी तुम्हाला असतील इकडे यायला, आणि इथून पण तुम्हाला दिली दिसणार आहे या ठिकाणी. सहा टोटल सहा एअरबॅग तुम्हाला भेटून जातात. सेफ्टी रिगार्डिंग कंपनीने भरपूर यामध्ये चेंजेस झालेले आहेत स्विफ्टमध्ये, त्याच्यामुळे चांगलं भेटते. जी पण आहे आपली क्वालिटी जी आहे, क्वालिटी तुम्हाला नॉर्मल असणार आहे, पण बाकीचं जी सेफ्टी रिगार्डिंग जे आहे ते तुम्हाला चांगलं भेटते यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये बघू शकतात हे आपलं आहे एसीचं व्हेंट हे दिलेलं आहे. ठीक आहे, वरच्या साईडला हॅझार्डला आंबे इकडच्या साईडला, आणि हे जे असणार आहे हेजीचं कंट्रोल तुम्हाला पूर्णपणे चेंज दिलेलं असणार आहे. मागच्या वेळेस जे पण होतं डिझाईन ही तुम्हाला वेगळी होती, आणि याच्यामध्ये जी असणार ही वेगळी दिलेली आहे. आता या ठिकाणी हा जो टर्न आहे ना हा वेगळा दिलेला इकडच्या साईडला. ग्लोव बॉक्स पण तुम्हाला भरपूर भेटतो, हे आपल्या तुम्हाला बुक भेटेल, टूल किट हे असणार तुम्हाला, फर्स्ट एड किट दिलेलं असणार इकडच्या साईडला. खाली मॅट नाही आहे, तुम्ही लावू शकतात. नंतर एसीचे वेंट ते वरती पण आहे आणि इथं पण दिलेलं असणार आहे. ठीक आहे, हे आपले IRVM आहे, इथं तुम्हाला माहिती दिलेलं असणार आहे. हा लॅम्प आहे दिलेला इथं हॅलोजमध्ये. ठीक आहे, हे सनवायझर तुम्हाला असं असणार आहे. तिकीट होल्डर दिलेलं असं इकडच्या साईडला, इथं पण तुम्हाला मिरर दिलेलं असणार इथं या ठिकाणी. लॅम्प बीम नाही भेटत आपण, आणि तुम्हाला हे चालू पण करून दाखवतो. एक मिनटं पहिल्यांदा गाडी बघून घेतो न्यूट्रलला आहे का, तुम्हाला स्टार्ट करून दाखवतो. इथं तुम्हाला इग्निशन दिलेलं असणार आहे, इमोबलायझर या ठिकाणी. अरे चालू हे झालं म्यूट. कमी वाटतं गाडीमध्ये, पटकन मला पाहिजे. कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला पण भेटून जाईल सगळं. क्लिक कॅन्सल. फेवरेटमध्ये तुम्हाला काय होतं तुम्ही ठेवू शकता, फेवरेटमध्ये वॉलपेपर विकल्प. सेटिंगमध्ये पण तुम्हाला असणार व्हॉइस कमांड असेल दिलेली. कॉलिंग असणार आहे, व्हॉइस कमांड आहे, म्युझिक आहे, सगळं तुम्हाला येऊन भेटून जाईल. ब्लूटूथनुसार वायफाय सगळं असेल तुम्हाला दिलेलं का. ठीक आहे, हे बघा सेंटर तुम्हाला बघितलं, तुम्हाला दिलं असं इकडं स्पीडोमीटर. ही जी असणार आहे तुमचं आपलं हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, तुम्हाला जे आधीचं स्विफ्ट होतं ते वेगळं असणार आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे हे वेगळ्यामध्ये. ठीक आहे, इकडे तुम्हाला आरपी मीटर दिलेलं असणार आहे. हे तुम्हाला हे दांड्या नसत्या दिल्या तरी चाललं असतं. एक मिनटं, हां बंद झालं. इथे मध्ये दोन दांड्या असं दिल्या तरी चाललं असतं, तरी पण थोडंसं हे चेंज झालं असतं तरी चाललं असतं हे या ठिकाणी. इकडे तुम्हाला आरपी मीटर दिलेलं असणार आहे, हे आपलं टेम्परेचरचं इकडे साईडला. मध्ये सेंटर तुम्हाला इथे MID दिलेलं असणार आहे. ठीक आहे, हे बघा तुम्हाला ट्रिप ए ट्रिप बी इथं आपण किती किलोमीटर झालेलं आहे इथं हे आपण चेंजेस करू शकतो या ठिकाणी बटणानुसार. इकडच्या सेमच तुम्हाला इथं पण सेमच दिलेलं असणार आहे. हे मधलं तुम्हाला MID जी असणार आहे तुमची ही चेंजेस होत नाही. मध्ये ड्रायव्हिंग टाईम दिले असणार आहे, टोटल आयडल स्टॉप स्टॉप डेट दिली असेल, टाईम दिलेलं असणार आहे. नंतर मग हे आपलं मोशन असं दिलेलं फ्रंटचं आणि रिअरचं. ठीक आहे, टॉर्क पॉवर याच्यामध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. एक्सेल आणि आता ब्रेक्स हे तुम्हाला MID सगळं दिसून जाईल. ॲव्हरेज फ्युल किती आहे ते पण तुम्हाला जेव्हा दिसून जाईल या ठिकाणी. ठीक आहे, सेमच बघा इथं तुमचा इन्फोर्डन सिस्टीम पण तुमचा हा असणार दिलेला इकडच्या साईडला. होममध्ये गेलं होती बघा तुमचा हा सिस्टीम असं दिलेलं असणार आहे. वरतून खाली गेलं तर तुम्हाला असे तुम्ही इथं जे असणार तुमचे मेनू शॉर्टकट की तुम्ही इथं करू शकता आणू शकता याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये बघू शकतात हे कॉलिंग बिलिंग आहे, फेवरेट आहे. नंतर मग याच्यामध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये अरे इथं पण सेटिंग करू शकतो बघा. ॲव्हरेज फ्युल याच्यामध्ये सगळं तुम्हाला दिसत राहील. करेक्ट ड्रायव्हिंग टायमिंग सगळं तुम्हाला पण दिसत राहील. फ्युल इकॉनॉमी किती असणार आहे, ॲव्हरेज किती येते, रेंज किती आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. सेटिंगमध्ये गेलो तर तुम्हाला बाकीचे सगळे हे दिसत मेनू डिस्प्ले डेट टायमिंग तुम्ही मॅन्युअली हे करू शकता, सेट करू शकता. ठीक आहे, यामध्ये तर याला बाहेर कसं काढायचं इथे. ठीक आहे, इकडं तुम्हाला ॲनॉलॉगमध्ये तुम्हाला दिलेच नाही टायमिंग डेट दिलेली असेल. आपलं FM AM आणि USB पोर्ट पण हा इथं बघा काढी तुम्हाला दिलेलंच नाही, इथं USB पोर्ट दिले असेल इकडच्या साईडला. ऑक्स नाही येतं तुम्हाला येतं या ठिकाणी. इथं तुम्हाला 12 volt तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार इथं. ठीक आहे, हे तुमचं वायरलेस तुम्हाला चार्जिंग दिलेलं असणार आहे मोबाईलचं, आपण इथं ठेवून मोबाईल चार्ज करू शकतो या ठिकाणी. दोन कप होल्डर आहे, हे तुमचं 5 speed तुम्हाला ऑटोमॅटिकली हा तुम्हाला गिरबो दिलेलं असणार, सॉरी 5 handbrake दिलेलं असणार इथं तुम्हाला. ठीक आहे, इथं पण बघा तुम्हाला इथं मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला Type-C तुम्हाला दिलेलं असणार आहे. एक Type-C असणार आहे आणि दुसरं असणार आहे तुम्हाला USB पोर्टमध्ये. पाठीमागे पण तुम्ही मोबाईल इथं AC वेंट दिले असणार इकडच्या साईडला. इथं तुम्हाला ब्लूटूथ असणार तुम्हाला दिलेलं. नंतर मग नॅव्हिगेशन पण तुम्हाला दिले असेल. नंतर मग तुम्ही वायफाय पण यामध्ये यूज करू शकतात, हे तुम्हाला सगळं भेटून दिले यामध्ये. ठीक आहे, व्हॉइस कमांड दिलेलं असणार आहे. ठीक आहे, ब्लूटूथ असणार आहे, USB FM AM, नंतर मग
अँड्रॉइड ॲटो आणि ॲपल कारप्ले तुम्हाला भेटून आल्यामध्ये आपण हे करू शकतो. ठीक आहे, सध्या मी होममध्ये गेलो आहे. इकडच्या आयला पण हा एक मेनू असतो, इथं तुमचा आपण हे करू शकतो, सेट करू शकतो यामध्ये डायनॅमिकमध्ये. हे कसं केलेलं आहे याला अशा जागतात तुम्ही पण इथं करू शकता याला या ठिकाणी. तुम्हाला मी आता मी हे ओपन करून दाखवतो. हे बघा, इथं तुम्हाला फ्युल कॅप दिली असणार नाही, इकडे साईडला सॉरी इकडे फ्युल कॅप दिली असणार नाही आणि हे आपलं बोनर ओपन करण्यासाठी. सध्या मी आता ओपन केलं आहे. पहिल्यांदा मी बोनर ओपन करतो ना, तुम्ही तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, वरती तुम्हाला असं दिले असणार, ऐश्वर घरामध्ये जागा दिली असणार आहे. इंजिनमध्ये पण तुम्हाला चेंजेस झालेले असणार यामध्ये. ठीक आहे, याच्या आधी 1.2 लिटरमध्ये जे पण तुम्हाला 4 सिलेंडर भेटत होतं, आता तुम्हाला भेटणार हेच 3 सिलेंडरमध्ये. ठीक आहे, 1.2 लिटरमध्ये तुम्हाला असणार 3 सिलेंडर. यामध्ये तुम्हाला पण चांगला पण तुम्हाला हे भेटेल, परफॉर्मन्स पण चांगला भेटेल आणि तुमचं जे पण असणार आहे, जे पण पॉवर आहे तुम्हाला ती चांगली असणार आहे यामध्ये. दिली 4 सिलेंडरमध्ये पण तुम्हाला तशी पॉवर भेटत होती आणि आता 3 सिलेंडरमध्ये पण तुम्हाला सेमच पॉवर भेटेल यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला काही फंक्शन दाखवत होतो इकडं. तुम्हाला बॅटरी दिलेली असणार इकडे शाईडला, हे आपलं फ्यूजची कंट्रोल दिलेली असते इकडे शाईडला. हे खाली तुम्हाला पूर्णपणे पॅकिंग असणार आहे खाली ग्राउंडला या ठिकाणी. ठीक आहे, इथं तुम्हाला गिअर बॉक्स दिलेला, इथं तुम्हाला 3 सिलेंडर तुमचा हा इंजिन दिले असणार 1.2 लिटरचं, झेड सिलेंडरचं तुमचं हे दिले असणार हे इंजिन. ठीक आहे, याच्याला तुमचं इंजिन ऑल तुम्ही करू शकता चेंजेस. वायपरचं पाणी खाली दिले असणार आहे, हे आपलं ब्रेक वॉल इकडच्या आहे. इकडे तुम्हाला दिलेलं असणार आहे ABS आणि ABS तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेलं असणार आहे इकडं या ठिकाणी. ठीक, इंजिन तुम्हाला झेड असणार आहे 1.2 लिटरचं असं असणार आहे. 1200 cc तुमचं इंजिन दिले असणार आहे, जे मॅक्झिमम पॉवर जनरेट करतं 60 PHP, जी 5700 RPM चालली जाते आणि मॅक्झिमम जो टॉर आहे तो मला 111.7 NM वाटतो, तो 4300 RPM चालला जातो. याच्यामुळे तुम्हाला जी पण मायलेज आहे कंपनीकडून भेटलेली मॅन्युअलमध्ये तुम्हाला असणार आहे 24.8 km पर्यंत तुम्हाला आणि ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला भेटेल 75 किलोमीटर पर्यंत असणार दिलेली. ठीक आहे, मायलेज तुम्हाला आहे ती सर्वात जास्त दिलेली यामध्ये. या गाडीमध्ये जे पण मॉडल आहेत आपलं वॅगनर असू दे किंवा दुसरी बलेनर असू दे, यामध्ये तुम्हाला जे पण मायलेज असणार आहे गाडीची तुम्हाला जास्त वाटेल यामध्ये या ठिकाणी. आणि बाकी तुम्ही बघू शकता बंदीस तुमचं हे जे क्लोजिंग आहे ती तुम्हाला पूर्णपणे दिलेली आहे या ठिकाणी या गाडीमध्ये. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला ट्रान्समिशन दोघे सेम असणार आहे, 5-speed मॅन्युअली आणि 5-speed AMT. मित्रांनो, आता मी बोनर बंद करतो, बाकी तुम्हाला फीचर पण सांगतो आणि डायमेन्शन काय असणार आहे ते पण सांगतो आणि तुम्हाला कोणते कोणते कलर असणार आहे अवेलेबल आणि वेरियंट किती असणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. या गाडीमध्ये तुम्हाला कव्हरेज दिलेलं असणार आहे व्हेकलमध्ये तुम्हाला 925 मॅक्झिमम KG आणि ग्रॉस वेट असणार आहे 1355 mm. ठीक आहे, डायमेन्शन पण तुम्हाला सांगतो किती असणार आहे ते. तुम्हाला टोटल तुम्हाला लेंथ दिलेली असणार 3860 mm. ठीक आहे, नंतर वेट दिले असणार 1785 mm, हाईट दिलेली असणार आहे 1520 mm, व्हीलबेस दिलेला असणार आहे 2450 mm, टर्निंग रेडियस जो असणार आहे तुम्हाला 4.8 भेटेल, ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे गाडीची तुम्हाला 163 mm. यामध्ये तुम्हाला व्हेरियंट असणार आहे LXi, VXi, VXi ऑप्शनल, ZXi, ZXi प्लस. या गाडीमध्ये तुम्हाला टोटल 9 कलर असतील, 3 जे असणार आहे तुम्हाला ते डबल टोनमध्ये असतील, बाकीचे तुम्हाला जे असणार आहे बाकीचे कलर ते तुम्हाला असणार आहे सिंगल टोनमध्ये. सिझिंगलिंग रेड, मिड नाईट ब्लॅक रूफ, लुस्टर ब्ल्यू विथ मिड नाईट ब्लॅक रूफ, पिरियल ॲट आर्टिक व्हाईट विथ मिड नाईट ब्लॅक रूफ, सिंगल डोरमध्ये असणारे सिझिंगलिंग रेड, लुस्टर ब्ल्यू, एक ऑरेंज असणारे, ग्रे कलर, सिल्वर कलर आणि एक असणारे व्हाईट कलरमध्ये. एवढे तुम्हाला 9 कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला जे पण फीचर असणार सगळे तुम्हाला भेटून जातील टॉप मॉडलमध्ये. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात आणि तुम्हाला जर ही गाडी परचेस करायची असेल तर तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल, ॲड्रेस विथ फोन नंबर देऊन टाकेल. डोंबिवलीमध्ये तुम्हाला डोंबिवलीमध्ये शिरफाड्याच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम देऊन जाईल, वेलॉक्स मोटर्स म्हणून शोरूमचं नाव आहे. आणि या गाडीची जी पण प्राईस असणार आहे डोंबिवलीमध्ये तुम्हाला या गाडीची जी पण प्राईस असणार ऑनलोडमध्ये 11,40,000 असणार आहे. मेन म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार तुम्हाला ती अपडाऊन होत राहील, तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की प्राईस किती आहे या गाडीची. चला मग मित्रांनो, अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू, आता फक्त मी हा व्हिडिओ थांबतो आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, चला मग मित्रांनो अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.